इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल खेड येथे दिनांक 26 एप्रिल रोजी ऑडिओलॉजी पद्धतीने कानाची तपासणी केली जाणार आहे. सुप्रसिद्ध ऑडिओलॉजी तज्ज्ञ अनुजा धनंजय कुलकर्णी इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क येथे त्या उपलब्ध असणार आहेत. तरी वय वर्ष 60 पेक्षा जास्त असल्यास, ऐकू कमी येत असल्यास, कानात शिट्टीसारखा आवाज येत असल्यास लवकरच या संधीचा लाभ घ्यावा. तसेच पूर्वनोंदणीसाठी 91 37 15 54 90 किंवा 91 37 15 54 88 या क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन इन्फिगो हॉस्पिटल खेडच्या वतीनं करण्यात आलं आहे. मी अनुजा धनंजय कुलकर्णी. आता आपण समजून घेऊयात की आपण ऑडिओलॉजिस्टकडे का गेलं पाहिजेत किंवा कोणी ऑडिओलॉजिस्टकडे गेलं पाहिजेत आपले कानाची तपासणी करायला. तर तपासणी ह्या लोकांसाठी गरजेची आहे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्ती आहे, त्यांनी वर्षातून एकदा ही तपासणी केलीच पाहिजे. किंवा जे लहान मुलं आहेत जे आत्ताच जन्मले आहेत, ज्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं होतं, त्यांची तपासणी करायला की त्यांना व्यवस्थित त्यांचे कान आहेत की नाही हे तपासायला आपण ऑडिओलॉजिस्टकडे गेलं पाहिजे. लहान मुलं असतील जे तुमच्या घरात बोलत नाही आहेत, जे बोलायला स्लो आहेत किंवा उशिराने बोलायला लागत आहेत, अशा मुलांना आपण ऑडिओलॉजिस्टकडे जाऊन त्यांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. ते का बोलत नाही आहेत ह्याच्यामागे असं कारण असू शकतं की त्यांना ऐकायलाच येत नाही आहे किंवा एका कानाने येतं आहे एका कानाने नाही येत आहे, असे भरपूर वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला आढळू शकतात आणि ते फक्त तपासणीनंतरच कळेल. आणि ह्या तपासणीचं शास्त्र हे ऑडिओलॉजिस्टलाच माहिती असतं आणि त्याच्यावरचे उपायही तुम्हाला ते व्यवस्थित सांगू शकतात. असे लोकं ज्यांना डायबिटीस किंवा बी पीचं निदान झालेलं आहे त्या लोकांनीसुद्धा आपण विशेष कानाकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं आपण दृष्टीकडे लक्ष देतो, जशी आपली दृष्टी कमकुवत होत जाते तसंच आपलं कानाचे नस ही कमकुवत होत जाते, त्यामुळे आपण त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. अशा लोकांनीही विशेष खात्री घेतली पाहिजे आणि तपासणी येऊन ऑडिओलॉजिस्टला भेटून ही केलीच पाहिजे. जे फॅक्टरी किंवा कन्स्ट्रक्शनच्या जागी असे काम करत आहेत जिथे खूप आवाजामध्ये त्यांना काम करायला लागत असेल, अशा लोकांनी पण ही तपासणी वर्षातून एकदा तर नक्कीच केली पाहिजेत. अशा लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज असते.